नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हा जो पाठ आहे त्याचा उत्तरार्ध आपल्याला पाहायचा आहे। मागच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेलं होतं की डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना वाचनाची कशी आवड निर्माण झाली, त्याच पद्धतीने शमसुद्दीन हा जो दूरचा भाऊ आहे त्याने पहिली कमाई करण्यासाठी त्याला कसं प्रोत्साहित केलं, त्याच पद्धतीने त्या शमसुद्दीन जो काही पेपर देत असायचा त्यावेळी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या मनामध्ये कशा प्रकारे कुतूहलता होती, तसेच त्यांचे आई वडील यांनी त्यांना कशा प्रकारे संस्कारित केलं, दुसऱ्या महायुद्धाचा कशा पद्धतीने त्यांच्या गावावरती परिणाम होऊन आला, ह्या सगळ्या बाबी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत। ठीक आहे, आता या पाठाचा जो उत्तरार्ध आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे। तर बघा, सुरू करतोय। रामेश्वरम सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी मी माझ्या वडिलांकडे परवानगी विचारली। पुढील शालेय शिक्षण घेण्यासाठी रामनाथपुरमला ते जाणार होते आणि तिथे जाण्याची परवानगी त्यांच्या वडिलांकडे त्यांनी मागितली। आता रामनाथपुरम हे काय आहे तर तामिळनाडू मधलं ते जिल्ह्याचं ठिकाण। जिल्ह्याच्या ठिकाणी शिकण्यासाठी एपीजे अब्दुल कलाम यांनी वडिलांकडे परवानगी मागितली। काय केलं बघा, मग पुढे विचारत पडल्यासारखे ते क्षणभर गप्प झाले। लगेच परवानगी दिली का? अजिबात नाही, ते विचारात पडले आणि क्षणभर गप्प झाले। विचार करता करता त्यांना शब्द लाभावे आणि ते ओठातून बाहेर पडावे तसे वडील बोलू लागले। ज्या वेळेस परवानगी मागितली त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी त्या एपीजे अब्दुल कलाम यांना काय सांगितलं असेल बरं? बघा, ते मला म्हणाले, अबुल तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे। शिकल पक्षी भरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात, तसे या मातीचा आणि इथल्या स्मृतीचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होती तिथे तुला जायला हवे। बघा, ज्या वेळेस परवानगी विचारली त्यावेळेस क्षणभर गप्प झाले त्यांचे वडील, बरोबर की नाही? आणि मग थोड्या वेळाने बोलू लागले। नकार दिला का? नाही, त्यानं अधिक प्रोत्साहित केले आणि काय सांगितलं बरं की अबुल तुला जर का मोठे व्हायचं असेल तर गाव सोडून तुला शिक्षणासाठी बाहेर पडावेच लागेल। ज्याप्रमाणे शिगल पक्षीचं उदाहरण दिलं, आता शिगल पक्षी कोण तर समुद्र पक्षी। शिगल पक्षी जे आहे त्यांचं वैशिष्ट्य काय तर अनेक दूर दूर देशातून ते भ्रमण करत असतात समुद्र पक्षी। मग त्याचं उदाहरण दिलं तर शिगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात। त्यांच्या बरोबर आई वडील असतात का? नाही, ते एकटेच जात असतात। मग तशा प्रकारे मातीचा आणि इतिहास स्मृतींचा मोह सोडून तुला तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होती तिथे तुला जायला हवे। म्हणजे बघा किती प्रोत्साहित केलेला आहे त्याने, बरोबर की नाही? आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही, आमच्या गरजा तुझ्या रस्ता अडवणार नाही। त्या ठिकाणी काय सांगितलं बघा, म्हणजे किती प्रोत्साहित केलेलं आहे की तुला जर प्रगती करायची असेल तर स्वतःच गाव सोडून तुला जावं लागेल। माझी आई काय करेल, माझे वडील काय करतील, कसे राहतील याच्याबद्दल तुला अजिबात विचार करायला नको। ज्याप्रमाणे शिगल पक्षी दूर दूर प्रदेश ओलांडून दुसऱ्या ठिकाणी जातात, बरोबर की नाही, तशा पद्धतीने तुला जावं लागणार आहे। इथल्या ज्या काही स्मृती आहेत, इथला जो काही मोह आहे तो मोह तुला टाळावा लागणार आहे, आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही, असं सांगितलं सरळ सरळ वडिलांनी, बरोबर आहे? परंतु परवानगी दिली का? अजिबात नाही। जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आई काय करत असेल, आई काय करत होती? आडेवेडे येत होती। पुढे बघा काय झालं। शमसुद्दीन आणि जलालुद्दीन माझ्यासोबत रामनाथपुरमला आले, त्यांनी माझे नाव शाळेत घातले, माझी राहण्याची नीट व्यवस्था केली, पण स्वार्थ हायस्कूल आणि या नव्या वातावरणात माझा जीव रमेना। रामेश्वरम मधून ते आता रामनाथपुरमला शिक्षणासाठी आलेले होते। त्यांना सोडण्यासाठी शमसुद्दीन आणि जलालुद्दीन हे त्या रामनाथपुरमला गेलेले होते, परंतु त्या स्वार हायस्कूलमध्ये दाखल झाल्याच्या नंतर तिथला जो काही परिसर आहे
इतलं जे काही वातावरण आहे त्या वातावरणामध्ये हे काही सुरू झाले नाही, त्यांचा त्या वातावरणामध्ये जीव रमत नव्हता. 50,000 वस्ती असलेल्या शहरात सदैव गजबज असायची, पण रामेश्वरमला जसा एक जिंजीपणा होता तसा इथे माझ्या अनुभवाला आला नाही. गजबज म्हणजे काय? गर्दी. गजबज गजबज म्हणजे गर्दी. त्याबरोबर आणखी एक शब्द आहे एक जिंजीपणा. एक जिनसीपणा. एक जिंजीपणा याचा अर्थ आहे एक सारखेपणा. तर या ठिकाणी 50,000 वस्ती त्या शहरामध्ये होती, परंतु सारखेपणा किंवा एक जिंसीपणा जो असायला हवा तो मात्र त्या शहरामध्ये अजिबात नव्हता. मला घराची ओढ अस्वस्थ करायची आणि म्हणून रामेश्वरमला जायची प्रत्येक संधी मी उडी मारून साधायचो. इथे असलेल्या शिक्षणाच्या उदंड संधीपेक्षा आईच्या हातच्या गोड पोळ्यांची ओढ मला मोलाची वाटत होती. मोलाची म्हणजे किती? मोलाची. बघा, शिक्षणासाठी ते गेलेले होते रामनाथपुरमला, परंतु तिथे त्यांचा जीव अजिबात रमत नव्हता. प्रत्येक संधी ते शोधत होते की कधी एकदा मला रामेश्वरमला जायला मिळेल आणि कधी एकदा मला आईच्या हातची भाकरी खायला मिळेल. याच्यासाठी ते नेहमी काय करत असायचे? संधी पाहत असत. पुढे बघा, हळूहळू माझे घरापासून दूर जाणे मी स्वीकारत गेलो. नव्या वातावरणाशी जुळून घ्यायचे मी मनाशी ठरवलं, कारण माझ्या वडिलांच्या माझ्याकडून विशेष अपेक्षा आहेत हे मला ठाऊक होते. बघा, शेवटी शेवटी मला ते अंगवळणी पडलं की घरापासून दूर जाणं, आई वडिलांपासून दूर जाणं, आईच्या हातच्या भाकरीचा मोह टाळणं, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या हळूहळू मी स्वीकारत गेलो. कारण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना माहिती होतं की माझ्या वडिलांच्या माझ्याकडून काही ना काहीतरी मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा मला पूर्ण करायला पाहिजे आणि म्हणून हा जो मोह आहे तो मोह मला टाळला पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी मनोमन ठरवलं. मी कलेक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे स्वप्न पूर्ण करणे माझे कर्तव्य होते. कर्तव्य म्हणजे जबाबदारी. काय होते त्यांचे कर्तव्य? कर्तव्य म्हणजे जबाबदारी. त्यांचं काय कर्तव्य होतं? तर मी कलेक्टर व्हावं. कलेक्टर म्हणजेच जिल्हाधिकारी. मग जिल्हाधिकारी व्हावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हे माझे कर्तव्य होते. त्यासाठी रामेश्वरम मध्ये वाढणारी सुशिक्षितता, तिथले प्रेमळ वातावरण यांचा त्याग करणे मला भाग होते. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, बरोबर की नाही? मग तशा पद्धतीनं यांना उंच शिखर, प्रगतीचं उंच शिखर यांना गाठायचं होतं आणि म्हणून त्यांना त्यांच्या गावाकडील सगळे जे काही इच्छा आकांक्षा होत्या, आई वडील यांचं जे प्रेम होतं, या सगळ्यांचा त्याग त्यांना करावाच लागला. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं बालपण हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.